आईने सगळ्यांसाठी सरबत आणलं सुमा म्हणाली की आई साखर घाल की माझ्या सरबतात आई म्हणाली अगं घातली ए पिऊन बघ आधी सुमाने सरबत पिऊन बघितलं तर सरबत खरंच गोड होतं सुमाने विचारलं अगं पण साखर कशी दिसत नाही आई म्हणाली सुमा अगं काही पदार्थ पाण्यात विरघळतात त्यामुळे आपल्याला दिसत नाहीत थोड्या वेळाने आपण प्रयोगच करून बघू सगळ्यांना ही कल्पना खूपच आवडली आणि सगळेजण थोड्या वेळाने स्वयंपाकघरात गेले मुलांनो सुमासारखा आपणही प्रयोग करून बघूया प्रयोग एक साहित्य काचेचा ग्लास पाण्याने भरलेल्या तांब्या मीठ धुण्याचा सोडा तुरटीची पूड वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळद पूड थोडे तेल कृती एक काचेचा ग्लास पाण्याने अर्धा भरूया त्यात एक चमचा साखर घालूया चमच्याने साखर ढवळूया काय बदल होतो ते पाहूया प्रत्येक प्रयोगानंतर पाणी टाकून देऊया आणि नवीन पाणी भरूया निरीक्षण ढवळल्यावर हळूहळू साखरेचे कण आकाराने लहान लहान होत जातात थोड्या वेळाने साखरेचे कण नाहीसे म्हणजे दिसेनासे होतात निष्कर्ष साखर पाण्यात पूर्णपणे विरघळते विरघळलेला कोणताही पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो आणि त्या पाण्याला विरघळलेल्या पदार्थाची चव येते तसेच पाण्याला विरघळलेल्या पदार्थाचा रंग मिळतो वरील प्रयोगात साखर पाण्यात विरघळली या पाण्याला आता साखरेसारखी गोड चव येते साखर पांढरी असल्यामुळे पाणी थोडे पांढरट रंगाचे दिसते सुमाला प्रयोग खूपच आवडला तिने वरीलप्रमाणे सर्व साहित्य वापरून प्रयोग करून पाहिले प्रयोगानंतर आईने विचारले की काय सुमा पाण्यात काय काय विरघळले सुमा म्हणाली आई साखर मीठ धुण्याचा सोडा तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात पूर्णपणे विरघळले वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळद पूड आणि तेल हे पदार्थ पूर्णपणे विरघळले नाहीत पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी आणि तो पदार्थ यांचं मिश्रण तयार होतं या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण असं म्हणतात काही वेळेला उलट्या आणि जुलाब जास्त प्रमाणात झाले तर अशा रोग्याला पाण्यात साखर आणि मीठ घालून तयार केलेले द्रावण प्यायला देतात या द्रावणाला जलसंजीवनी असे म्हणतात जेव्हा रुग्ण तोंडाने जलसंजीवनी घेऊ शकत नाही अशावेळी रुग्णाला रुग्णालयात नेऊन सलाईन लावतात सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण काही वेळा त्यातच इतर औषधेही विरघळवून रुग्णाला देतात असं द्रावण रुग्णांसाठी उपयुक्त ठरतं आई म्हणाली आपण आणखीन एक प्रयोग करूया तुला आठवत आहे का आपण मावशीच्या घरी गेलो होतो तिथे पाण्याचे छोटेसे तळे होते त्या तळ्यातील पाण्यावर काही पाने वरच्या बाजूला तशीच दिसत होती सुमा म्हणाली हो आई मी छोटासा दगड पाण्यात टाकला होता तेव्हा तो पटकन खाली गेला आणि पाण्यात डुबुक असा आवाजही आला होता आई म्हणाली बरोबर चल आता आपण प्रयोग करून बघूया प्रयोग दोन साहित्य प्लॅस्टिकची पट्टी खोडरबर पेन्सिलचा तुकडा टोक यंत्र रबर बँड कर्कटक स्टीलचा चमचा प्लास्टिकचा चमचा खेळा स्क्रू नाणे काड्या खडे पाने माती कृती एका मोठ्या भांड्यात पाणी भरूया त्यात आपण गोळा केलेल्या साहित्यापैकी एक एक वस्तू टाकूया निरीक्षण करूया आपण पाण्यात टाकलेली कोणती वस्तू बुडते आणि कोणती वस्तू तरंगते ते, ते पाहूया निरीक्षण काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू बुडतात सुमाचा प्रयोग झाल्यावर आईने तिला विचारले सुमा कोणत्या वस्तू पाण्यात बुडल्या सुमा म्हणाली स्टीलचा चमचा कर्कट खिळा स्क्रू नाणे खडे या वस्तू पाण्यात बुडल्या आई म्हणाली शाब्बास सुमा बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या होत्या की जड होत्या सुमा म्हणाली मला माहिती नाही आई म्हणाली सुमा ज्या वस्तू पाण्यात बुडल्या त्या पाण्यापेक्षा जड होत्या आता काय काय तरंगलं ते सांग बरं सुमा म्हणाली प्लॅस्टिकची पट्टी पेन्सिलचा तुकडा रबर बँड प्लॅस्टिकचा चमचा काड्या पाने टोक यंत्र पाण्यावर तरंगलं सुमा पुढे म्हणाली आई माती आधी तरंगली मग हळूहळू खाली गेली आई म्हणाली शाब्बास तुझं छान लक्ष आहे तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या आहेत त्यामुळे त्या पाण्यावरच राहिल्या पाण्यापेक्षा हलक्या वस्तू पाण्यावर तरंगतात पाण्यापेक्षा जड वस्तू पाण्यात बुडतात आई म्हणाली सुमा आता आपण पाण्याच्या बाबतीत तरंगणे बुडणे विरघळणे न विरघळणे या सगळ्या गोष्टी शिकलो मुलांनो आपल्याला दररोज वेगवेगळ्या कामांसाठी पाणी लागतं आपलं पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे तसंच ते निर्धोकही असलं पाहिजे जे पाणी प्यायला असता आपल्या प्रकृतीला कोणताही धोका नसतो अशा पाण्याला निर्धोक पाणी असं म्हणतात शुद्ध पाण्याला चव नसते रंग नसतो किंवा वास नसतो पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली म्हणजे घाण वास येऊ लागला तर ते पाणी पिऊ नये असं पाणी प्यायल्याने माणसे आजारी पडतात पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते त्यात माती मिसळलेली असते आपल्याला ते स्वच्छ करून घ्यावं लागतं त्यासाठी निवळणे तुरटी फिरवणे गाळणे अशा क्रिया करता येतात या क्रियांमुळे पाण्याचा गढूळपणा कमी होतो असे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसू लागते पाणी स्वच्छ करण्याच्या घरगुती म्हणजे घरच्या घरी वापरण्याच्या पद्धती पाणी निवळणे साहित्य गढूळ पाणी आणि काचेचा ग्लास कृती एका काचेच्या ग्लासमध्ये गढूळ पाणी घेऊया आता काचेचा ग्लास चार पाच तास न हलवता स्थिर ठेवूया चार पाच तासांनंतर निरीक्षण करूया निरीक्षण पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो मात्र गाळ तळाशी जमा होण्यासाठी खूप वेळ लागतो काड्या कचरा हे घटक पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात या पद्धतीनं पाणी स्वच्छ करण्याला निवळणे असं म्हणतात निष्कर्ष मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात पण आकाराने छोटे छोटे असल्याने तळाशी जमण्यासाठी फार वेळ लागतो पालापाचोळा आणि काड्या हे घटक पाण्यापेक्षा हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात असं निवळलेलं पाणी दुसऱ्या एका चंचूपात्रात हलकेच ओतून घ्यावे असे करताना फक्त वरचे पाणी घ्यावे आधीपेक्षाही हे पाणी अधिक स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं मात्र तरीही त्यात मातीचे बारीक कण आणि कचरा असू शकतो प्रयोग चार तुरटी फिरवणे साहित्य काचेच्या ग्लासातून निवळून आणि ओतून घेतलेले पाणी तुरटी कृती काचेच्या ग्लासातून घेतलेल्या पाण्यात तुरटीचा एक खडा हलक्या हाताने फिरवूया हे पाणी अजिबात धक्का लागू न देता तीन चार तास स्थिर ठेवूया निरीक्षण करूया निरीक्षण तीन चार तासांनंतर पाण्यात तरंगत असलेले मातीचे बारीक कण हळूहळू खाली बसलेले दिसतात वरचे पाणी बरेच पारदर्शक होते मात्र तरीही थोडा कचरा आणि थोड्या काड्या अजूनही त्यात असू शकतात निष्कर्ष तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातील मातीचे बारीक कण खाली बसायला मदत होते या पद्धतीने पाणी स्वच्छ करण्यालाही निवळणे असं म्हणतात फक्त यात तुरटी वापरून निवळण्याची क्रिया होते प्रयोग पाच गाळणे साहित्य तुरटी फिरवलेले व निवळलेले पाणी गायणे स्वच्छ तलम कापड कृती एक मध्यम आकाराचं चंचूपात्र किंवा काचेचा ग्लास घेऊया त्यावर चहाचं गाळणं ठेवूया एक स्वच्छ तलम म्हणजे मऊ आणि सुती कापड घेऊया त्याची चौपदरी म्हणजेच चार थरांची घडी घालूया थरांची ही घडी ओली करून गायणीवर पसरूया काचेच्या ग्लासातील पाणी या घडीवर बारीक धार करून ओतूया या निरीक्षण करूया पाण्यातील उरलेली माती आणि उरलेला कचरा कापडावर अडकून राहतो गायणी खालच्या चंचूपात्रात जे पाणी पडते ते पारदर्शक असते गाळून घेतल्यामुळे गढूळ पाणी स्वच्छ व्हायला मदत होते मात्र हे निवळून गाळून घेतलेले पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरीही ते निर्धोक असेलच असं नाही अशा पाण्यात काही वेळा आजार निर्माण करणारे सूक्ष्मजीव असतात ते डोळ्यांना दिसत नाहीत असं पाणी प्यायला गेलं तर आपल्याला आजार होऊ शकतात अशा त्रासदायक सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव असं म्हणतात अपाय म्हणजे शरीराला होणारा त्रास सर्वच सूक्ष्मजीव अपायकारक म्हणजे त्रास देणारे नसतात काही सूक्ष्मजीव उपकारक असतात म्हणजे त्या सूक्ष्मजीवांचा आपल्याला खूप उपयोगही होतो सूक्ष्मजीव सूक्ष्म म्हणजे जी खूप लहान आकाराचे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकणार नाही किंवा काचेच्या भिंगातूनही दिसू शकणार नाहीत इतके लहान सूक्ष्मजीव म्हणजे आकाराने खूपच सूक्ष्म असणारे जीव सूक्ष्मदर्शी म्हणजे प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरले जाणारे साधन सहा साहित्य चमचाभर दही किंवा ताक काचपट्टी सूक्ष्मदर्शी कृती कणभर दही किंवा ताकाचा थेंब घेऊन तो काचपट्टीवर ठेवूया ही काचपट्टी सूक्ष्मदर्शीच्या भिंगाखाली ठेवूया निरीक्षण करूया भिंगातून सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात हे सूक्ष्मजीव उपकारक असतात याचप्रमाणे मातीतील काही सूक्ष्मजीवही उपयुक्त असतात काही सूक्ष्मजीव कचरा कुजवण्याचं काम करतात त्यांचाही आपल्याला उपयोग होतो काही सूक्ष्मजीव पदार्थ आंबवण्याचं काम करतात उदाहरणार्थ ब्रेडचे पीठ तयार करताना वापरले जाणारे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली सूक्ष्मजीव मातीत हवेत पाण्यात खडकांवर कुठेही असू शकतात सारांश विरघळलेला कोणताही पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो आणि त्या पाण्याला विरघळलेल्या पदार्थाची चव येते तसेच पाण्याला विरघळलेल्या पदार्थाचा रंग मिळतो पाण्यापेक्षा जड पदार्थ पाण्यात बुडतात पाण्यापेक्षा हलके पदार्थ पाण्यावर तरंगतात निवळणे गाळणे तुरटी फिरवणे यांच्या सहाय्याने गढूळ पाणी स्वच्छ करता येते जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणताही धोका नसतो अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात पाणी उकळले की त्यातील सूक्ष्मजीव मरतात ते पाणी पिण्यासाठी निर्धोक होते पारिभाषिक शब्द गाळणे उकळणे तुरटी फिरवणे निवळणे बुडणे तरंगणे स्वाध्याय पाणी शुद्धीकरणाची क्रिया एका शब्दात लिहा गाळणे उकळणे निवळणे गढूळ पाणी चार पाच तास एका जागी स्थिर ठेवणे पाणी खूप तापवून त्यातील सूक्ष्मजीव नष्ट करणे पाण्यातील काड्या कचरा काढण्यासाठी चौपदरी घडी वापरणे